येवला तालुक्यातील तांदुळवाडी सबस्टेशनमधून देवरगाव आणि आंतरवेली या गावांना विद्युत पुरवठा केला जातो. आंतरवेली शिवारातून गेलेल्या पालखेड डाव्या कालव्याला पाणी आल्यानंतर दोन्ही गावांचा विद्युत पुरवठा खंडित केला जातो. म्हणून देवरगावच्या त्रस्त ग्रामस्थांनी युवासेना येवला तालुक्याच्या मदतीनं येवला विभागीय महावितरणाच्या कार्यालयात सहाय्यक अभियंत्यांना निवेदन दिलं आहे. तत्काळ देवरगावचा लोड शेजारी असणाऱ्या खेरगवान फिडरवर स्थलांतरित करण्यात यावा, संबंधित प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागणी पूर्ण न झाल्यास 25 तारखेपासून रस्ता रोको करण्याचा इशाराही यावेळी युवा सेना पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन सादर करताना युवा सेनेचे येवला तालुका प्रमुख अरुणप्पा शेलार, युवा सेनेचे नाशिक जिल्हा सरचिटणीस महेश गोडसे, युवा सेनेचे उपतालुका प्रमुख किरण ठाकरे, उपतालुका प्रमुख विकास गायकवाड, सागर शेलार, वैभव कुराडे, प्रदीप वरपे, महेश दरेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आमच्या मौजे देवरगाव येथे ज्यावेळेस आंतरविली शिवारातून जो पालखेड डावा कालवा गेलाय, त्या कालव्याला ज्यावेळेस पाणी येतं, रोटेशन येतं, त्यावेळेस संपूर्ण देवरगावची लाईट सिंगल फेज ज्या दिवशी असते त्या दिवशी बंद ठेवली जाते आणि थ्री फेज ज्या दिवशी असेल त्या दिवशी लाईट सोडली जाते. तर हा प्रकार महावितरणाने बंद करावा आणि जी देवरगावची लाईट आहे ती सिंगल फेज बंद करू नये यासाठी आज युवा सेना व देवरगाव ग्रामस्थांच्या वतीने आम्ही येवला महावितरण कार्यालय येथे निवेदन दिले आहे आणि आमच्या निवेदनावरती महावितरणाने तात्काळ दखल घेऊन आमचा जो काही देवरगावचा लोड आहे तो शेजारी असलेल्या खैरगवान फिडरला जोडून आमचा कायमस्वरूपीचा हा लाईटचा प्रश्न सोडवावा. अन्यथा येणाऱ्या काही दिवसातच म्हणजेच 25 तारखेपर्यंत आम्ही तांदुळवाडी सबस्टेशन येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत याची दखल महावितरण यांनी घ्यावी. मौजे देवरगाव येथील शेतकरी ज्यांनी सकाळी आमचीवाली भेट घेतली त्यांनी आम्हाला त्यांच्या समस्या सांगितल्या आणि त्यांनी सांगितलं की युवा सेनेच्या माध्यमातून किंवा शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे. म्हणून त्यांची जी समस्या होती की जे सिंगल फेज लाईटची समस्या होती त्यांची, जे तांदुळवाडी सबस्टेशन येणारी लाईट ही लास्टला आंतरवेली येथे पोहोचते, परंतु आंतरवेलीचं पाटाचे पाणी असल्यामुळे ती जाणारी लाईट ही सावरवाडी मार्गे जाते आणि आंतरवेलीला पाटाचं पाणी असल्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी ती लाईट बंद केलेली आहे सिंगल फेज लाईट. त्याचा जो परिणाम आहे तो सावरवाडी ह्या गावाला भोगावा लागतो आणि तिथल्या जे ग्रामस्थ आहे त्यांनी आम्हाला एक त्यांची समस्या सांगितली आणि त्यांची समस्या घेऊन आम्ही साहेबांना इथे निवेदन दिलेलं आहे. साहेबांनी लवकरात लवकर ग्रामस्थांच्या मागणीचं निवेदनांचं गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा युवा सेनेच्या वतीने तांदळवाडी फाटा येथे आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहोत. लवकरात लवकर जर त्यांनी निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या 25 तारखेला आम्ही तांदळवाडी फाटा येथे जिथं जे सबस्टेशन आहे त्या सबस्टेशनमध्ये त्याच्या बाहेर आम्ही तिथं आंदोलन करणार आहोत याची महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर सावरवाडीच्या ग्रामस्थाला न्याय द्यावा ही विनंती करतो आणि थांबतो. वेद न्यूज साठी प्रतिनिधी प्रशांत कळंके, येवला.